रिकॉर्डिंग चालू झालेली आहे. सो वेलकम यू ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बोलत होतो प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस बद्दल कालच्या पॉइंट मध्ये. आपण कालच्या लेसन्स मध्ये आपण बघत होतो. सो सी, आपण काल काय काय प्रॉपर्टीज बघितले की आपण बघितलं होतं की काय काय प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या सबस्टन्सचा स्टेट्स काय होतं, सॉलिड लिक्विड गॅसेस कोणत्या फॉर्म मध्ये, कोणते कोणते सबस्टन्सेस कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात ते आपण पाहिलं होतं. नेक्स्ट आपण बघितलं होतं की म्हणजे लाईक टेम्परेचर कसा असतो, देन मर्क्युरीजच्या बद्दल आपण थोडस जाणून घेतलं होतं. प्लस आपण कंडेन्सेशन, फ्रीझिंग, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ह्या पॉइंट बद्दल आपण जाणून घेतलो की लाईक कोणत्याही सबस्टन्स कुठपर्यंत गरम केल्यावर त्याचा काय परिणाम होतात त्या टेम्परेचर, ते आपण बघितलं. देन विस काल आपण पाहिलं होतं की द प्रोसेस, जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीला गरम करतो तेव्हा मेल्टिंग वरून ते पहिले वॉर्म होतं, देन इट कम्स टू द बॉइलिंग पॉइंट, अँड देन जेव्हा आपण त्याला आपण थंड करतो तेव्हा थंडला प्रोसेसला आपण कंडेन्सेशन, फ्रीझिंग असं आपण पॉइंट वापरले होते, राईट. सो अशा प्रकारे आपण थोडीफार माहिती घेतली होती आपण बोलू शकतो सबस्टन्सेसची आणि त्यांच्या स्टेट बद्दलची. आता आपण बोलूया त्यांच्या प्रॉपर्टीज बद्दल. सो व्हॉट एक्झॅक्टली प्रॉपर्टीज दिस हॅव, सो वी विल गो टू सी. ओके, सो बिफोर दॅट वी जस्ट सी दिस स्टॅन्जा, दॅट इज द टेम्परेचर ऍट विच सी इन दिस थिंग. ओके, आय एम जस्ट झूमिंग दिस. सो सी, द टेम्परेचर ऍट विच अ सबस्टन्स बॉइल्स व्हाइल हीटिंग इज द सेम टेम्परेचर ऍट which it condenses. So काय झालं होतं की म्हणजे दिस मीन्स वॉट, की जेव्हा टेम्परेचर अशा पॉइंटला येतो जेव्हा तो सबस्टन्स बॉइल करायला जातो तोच टेम्परेचर आपण बोलतो, त्याच्या कंडेन्सेशनचा आपण टेम्परेचर असतो. सिमिलरली द टेम्परेचर ऍट विच द सबस्टन्स इज फ्रीज वाईल द कूलिंग इन द इज द सेम टेम्परेचर दॅट वेअर विच इट्स ओर वी कॅन से विच इट मेल्ट वेन इट इज हिटेड. सो बेसिकली ह्याचे दोन पोर्शन्स आहे. एक आपण पहिले बघूया बॉइलिंग आणि कंडेन्सेशन. म्हणजे जर समजा की आता वॉटर आहे 100 डिग्री सेल्सिअसवर जसा तो बॉईल करायला स्टार्ट करतो, तर तो 100 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरवर कंडेन्स व्हायला, म्हणजे तो हवेमध्ये कन्वर्ट व्हायला किंवा हवेमधून पाणीमध्ये कन्वर्ट व्हायला आपण बोलू शकतो, त्याच्यातही त्यालाही लागणारा टेम्परेचर हा तोच आहे. आणि सेकंड पॉईंट ते असे म्हणतात की लाईक जे कोणत्या सबस्टन्सला आता बघा, आपण आईस बाहेर काढलं राईट, तर तो वॉटरमध्ये म्हणजे मेल्ट व्हायला स्टार्ट करतो आणि वॉटरमध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट करतो. सो त्यांना हेच म्हणायचं की तो जो टेम्परेचर जो लागतो 1 डिग्री सेल्सिअस किंवा म्हणा आपण 1 ते 10 किंवा जसं जसं हळूहळू हे रूम टेम्परेचर, हा रूम टेम्परेचरला जसं त्याला मेल्ट व्हायला आपण बोलू शकतो हेल्प करतो, तेवढाच टेम्परेचर त्या वॉटरपासून परत त्याला ह्याला आपण बोलू शकतो सॉलिड फॉर्ममध्ये जायला, त्यालाच आपण फ्रीज असं म्हटलं होतं. फ्रीजिंग व्हायला पण तोच टेम्परेचर लागतो. सो दिस इज व्हॉट दे आर सेईंग. सो हिअर इज द सम व्हेरियस टाईप ऑफ फिजिकल व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट्स. सो कॅन्डलचा आपण आपण पॅराफिन वॅक्स म्हणून यूज करू शकतो. देन सॉलिड कार्बन डायऑक्साइड, ज्याला आपण ड्राय आईस बोलतो, दॅट यूज टू मेक आईस्क्रीम्स अँड टू कीप इट फ्रोझन. सो आपण बघा, जेव्हा आपण बघू शकतो आपण बघा मच्छी वगैरे कधी विकत घ्यायला जातो किंवा आईस्क्रीमवाल्याकडे बघा त्याच्याकडे सॉरी मटका कुल्फी जर आपण पाहिलं असेल, मटका कुल्फीमध्ये बघा बर्फाचे मोठे मोठे तुकडे असतात, तर त्या ठिकाणी ड्राय आईस यूज होतो जो असतो कार्बन डायऑक्साईडचा आईस. देन वी हॅव द लिक्विड नायट्रोजन दॅट यूज इन ॲनिमल हजबंडरी. आपल्याला काय लागलं वगैरे असेल तर आपण काय काय यूज करतो. सो दिस इज द थिंग्स. सो देन वी हॅव हॅलो, आवाज नाही आता आहे का राज? आवाज नाही आ रहा है, जोर से बोलतो, नो प्रॉब्लम, जोर से बोलतो. देन वी हॅव सँड, दॅट इज बेसिकली सिलिका. आपण वाळूला मेल्ट करून ग्लास बनवतो, राईट. आणि देन मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, आपल्याला हे जे मेटल्स आहेत ते आपण ऑर्नामेंट्स म्हणजे आपण ज्वेलरी वगैरे बनवण्यासाठी आपण त्याचा हेल्प करतो, हेल्प होतो आपल्याला. आणि आयर्न इज मेल्टेड टू मेक द टूल्स. सो आपल्याला माहिती लोखंड ह्याला विटून आपण वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे बनवू शकतो. सो दिस इज व्हॉट दे आर सेईंग सम एक्झाम्पल्स. आणि अशा प्रकारे अशा प्रकारचे कोई एक्झाम्पल्स हमें दिए गए आहे. ओके, हां ठीक आहे ठीक आहे बेटा. राज बेटा अभी आ रहा है क्या आवाज? मैं जो बोल रहा हूँ वो आता येतोय तुला आवाज राज? सर कट कट के. ओके ओके, नो प्रॉब्लम, डोंट वरी. मैं एक ही सेंटेंस दो दो तीन तीन बार रिपीट कर रहा हूँ, सो यू विल डेफिनेटली हियर.
तो इतना टेंशन मत लो, आवाज आएगा। अगर कुछ टॉपिक समझ में नहीं आ रहा है तो वो बोल सकते हो कि सर मेरे को टॉपिक समझा नहीं, आवाज में एक एक दो दो बार वो सेंटेंस रिपीट कर रहा हूँ तो आपको सुनाई देगा। ओके, तो टेंशन मत लो इसके लिए। सो अभी हम लोग आ रहे हैं आज के नए पॉइंट के उधर ऊपर। सो दिस इज सब्लिमेटिंग। सो व्हाट इज सब्लिमेटिंग वी आर गोइंग टू गेट अबाउट। सो सब्लिमेटिंग यानी क्या है वो हम लोग देखने वाले हैं। तो सी, सो आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट इन टू हीटिंग। सो उन्होंने फर्स्ट थिंग आपको मैं बता रहा हूँ कि यहाँ पे एक एक्सपेरिमेंट करने के लिए बोला है। सो एक्सपेरिमेंट में आपको क्या दिखाएगा पता है क्या, कि ये जो हम लोग बोल सकते हैं, ये जो कंटेनर हो, ये जो हम लोग बोल सकते हैं डिश है, उस डिश में आयोडीन रखा गया, आयोडीन को हीट किया गया, और आयोडीन जो सॉलिड फॉर्म में सॉलिड वी कैन से सी ओवर हियर व्हेन द फ्यूम्स ऑफ द आयोडीन हिट्स इन द वॉल इन द फर्नेस देन इट्स कूल फ्रॉम द सॉलिड क्रिस्टल ऑफ आयोडीन एंड एंड स्टिक्स टू द फर्नेल वॉल दस ऑन हीटिंग आयोडीन डज नॉट मेल्ट एंड चेंजेस इन टू लिक्विड एंड चेंजेस टू लिक्विड बट डायरेक्टली चेंजेस इन टू गैसेस स्टे। सो वट दे आर सेइंग, जो आयोडीन यहाँ पे हम लोग बोल सकते हैं सॉलिड फॉर्म में था, उसको हमने गर्म किया, तो गर्म करने के बाद वो हम लोग क्या बोल सकते हैं, उसको लिक्विड फॉर्म में नहीं गया, क्योंकि हमको क्या प्रोसेस बताया, देखो कोई भी चीज अगर हम गर्म कर रहे हैं, सॉलिड चीज अगर हम गर्म करें तो वो पहले मेल्ट होता है, लिक्विड फॉर्म में आता है, उसके बाद में वो गैसेस में जाता है, राइट। बट इफ वी सी सम वी कैन से द सम सब्सटेंस लाइक सॉलिड सॉरी आयोडीन, तो सम सब्सटेंस मतलब ऐसे कोई चीजें हैं आयोडीन जैसे, कि जे सब्सटेंस त्यांना हीट केल्यानंतर, जे सॉलिड फॉर्म मध्ये असतात त्यांना हीट केल्यानंतर ते डिरेक्टली गॅसेस मध्ये जातात, ते मेल्ट होत नाही किंवा ते वॉटर मध्ये कन्वर्ट होत नाही। सो त्याला आपण काय बोलले ते आपण बघूया, हे घ्या आता ह्या पॉइंट वर आपण जाऊया ह्या वाला। सो द चेंजेस ऑफ और द चेंज ऑफ अ सब्सटन्स डायरेक्टली इन टू अ गॅस गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इट इन टू लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेटिंग। सो बेसिकली त्यांना काय बोलायचं आहे, कि उनको बेसिकली कहना क्या है कि देखो कोई कोई सब्सटन्स ऐसे रहते हैं अगर आप उसको हीट कर रहे हो और वो, हाँ बोलो राज मिश्रा। ओके, अगर आप उस चीज को हीट कर रहे हो, गर्म कर रहे हो, ओके कोई भी चीज है उसको आप हीट कर रहे हो, गर्म कर रहे हो, और वो बोलते ना लिक्विड में कन्वर्ट होने के बजाय डायरेक्टली गैसेस में कन्वर्ट हो जाता है, तो उसे हम कहते हैं सब्लिमेटिंग सब्सटेंस एंड दैट प्रोसेस इज कॉल्ड द सब्लिमेशन। ओके, सो ये हम देख रहे हैं, देखा। सो अभी आपको, अभी आप अगर आपका ब्रेन पे यूटिलाइज करोगे तो हमारे आसपास भी बहुत से सब्लिमेटिंग चीज है, जैसे हम कापूर लेते हैं, देखो कापूर को भी अगर हम लोग हीट किए या फिर कापूर को हम लोग ऐसे रूम टेम्परेचर में रखे तो कुछ देर के बाद थोड़ा धीरे धीरे उसका जो साइज है वो छोटा छोटा होते हुए हमें नजर आएगा, वो छोटा छोटा होते हुए नजर आएगा मतलब वो एक सब्लिमेटिंग सब्सटेंस है। ओके, सो मतलब वो जो प्रोसेस हो रहा है उसको हम लोग कह सकते हैं सब्लिमेशन। सो कापूर भी एक उसका एग्जाम्पल है कि सब्लिमेटिंग, वो सब्लिमेटिंग सब्सटेंस है करके। ओके, सो देन वी विल सी द नेक्स्ट थिंग। तो यहाँ पे जैसे हमको बोला गया कि देखो कि वी कैन सी हियर सम थिंग्स लाइक देखो एक दरवाजा है, राइट, फिर बाद में एक वायर से, देन वी हैव द पाउडर लाइक स्ट्रक्चर, देन वी हैव द ग्लास, राइट, इन दिस इमेज। तो या पिक्चर मध्ये आपल्याला एक दरवाजा वगैरह दिसतोय, सो ते काय म्हणून तर बघूया। अ ग्लास इज मेड अप ऑफ प्लास्टिक स्टील और ग्लास, रॉड आयर्न और एल्युमिनियम, द डोर वुडन और ग्लास, एंड द व्हाइट पाउडर इज सॉल्ट और चॉक पाउडर, दैट इज चॉक पाउडर। तो हा जो पाउडर है तो आपल्याला इंडिकेट्स केला, आपण इंडिकेट्स केला की कशा कशा प्रकारे असतात, हे जे वायर लाईक दिसतं ते आपल्याला, सो दे रॉड लाईक और वायर लाईक आपल्याला स्ट्रक्चर दिसतोय रॉड लाईक, ते आयर्न किंवा अल्युमिनियमचे असतील, लाकडाचा दरवाजा किंवा काचेचा दरवाजा असेल, ग्लास असतो तो इधर प्लास्टिक स्टीलचा किंवा ग्लासचा बनलेला असेल, आणि जो पावडर असतो ते सॉल्ट आणि चॉक पावडर। तो अशा प्रकारचे काय सब्सटन्स आपल्याला दिलेले आहेत। टू आन्सर दोज अबाउट द क्वेश्चन वी हॅव टू कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ द प्रॉपर्टीज, फॉर एक्झाम्पल द ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर, ओके कलर अँड साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, द सोल्युबिलिटी इन द वॉटर एक्सेट्रा, द सब्सटन्सेस कॅन बी आयडेंटिफाय बाय स्टडी देअर प्रॉपर्टीज, दिस कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू द प्रॉपर अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज। सी त्यांना बेसिकली काय म्हणायचं, जर आपल्याला कोणतीही वस्तू बनवायची असेल, ओके जर ग्लास बनवायचा असेल तर प्लास्टिक स्टील ग्लास त्याच्या काचेचा आपण बनवू शकतो ग्लास, राईट,
कारण त्याचं कसं असतं, फर्स्ट टँक त्याचं प्रॉपर्टीज जे आहेत तो ट्रान्सपरन्सी आहे किंवा त्याच्यामध्ये होल्डिंग कॅपॅसिटी आहे, हलका आहे. प्लस आपण बोलतो ते सर्वात मेन पॉईंट आहे की तो जो पार्ट आहे किंवा तो जो मटेरियल आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही बघा. आणि नंतर आपण बघू शकतो दरवाजे लाकडाचे किंवा आपल्याला काचेचे किंवा लोखंडाचे वगैरे कुठे गावागिवात वगैरे बघितलं तर लोखंडाचे लाकडाचे आपल्याला दरवाजे दिसतात. तर ते दरवाजे लोखंड लाकूड आणि त्याचे काचेचे का बनवतात, कारण ते एक स्ट्रॉंग आहेत, ते वजनाने पण जड आहेत बरोबर. ते वजनाने जड असल्या कारणाने कसं ते आपल्याला आवाज येतो त्याचा जास्त, तो खुलण्याचा बंद व्हायचा आवाज येऊ शकतो. कारण बघा जर आपलं समजा की तुमचा एक दरवाजा आहे तो एकदम सायलेंट आहे, त्याचा आवाजच येत नाही आणि कोणी चोर येऊन बाहेर येऊन चोरी करून जाईल तर काय, दरवाजा असून नसल्यासारखाच असणार. सो बेसिकली तेच पॉईंट आहे की त्याचा आवाज असल्या कारणाने त्याचा आवाज येतो. प्लस आपण बोलत होतो लोखंडाचा दरवाजा किंवा लाकडाचा दरवाजा तोडताना आवाज येतो, अशा प्रकारचे त्याचे प्रॉपर्टीज आहेत. तर त्यानंतर आपण रॉड बघितलं तर रॉड अल्युमिनियम आयनचे का म्हणतो, जिथे जड रॉडची गरज आहे तिथं आपण लोखंडाचा रॉड वापरू शकतो, जिथं हलक्या रॉडची गरज आहे म्हणजे वजनाने हलके पण आपल्याला तेवढा स्ट्रॉंग हवा असेल तिथं आपण अल्युमिनियम बघू शकतो. तर अल्युमिनियमचे आपल्याला प्रॉपर्टीज माहिती आहे, अल्युमिनियम हा भले वजनाने हलका असतो बट इट इज खूप म्हणजे तो खूप टफ असतो. सो दिस इज द थिंग. सो ते यांना असं म्हणत की बेसिकली आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज सबस्टन्स आहेत, वेगळ्या प्रॉपर्टीजवर आपण त्याचे युजेस कन्सिडर करू शकतो, युजेस आपण त्याचे वेगवेगळे करू शकतो. So we will see the what is the properties actually of the substances. So properties of substances, the first properties they gave us, that is brittleness. So pehla properties jo tanne aplyala dile that is brittleness. Pehla jo property unne humko diya hai that is brittleness. So the substances, see yani ya moment la kiwa ya picture madhe apan jo baghitla tar tanne kay kele ek chalk ghetla, chalk la okay चॉक घेत चॉकला चॉकला तोडला आणि त्याला थोडं फोर्स देऊन आणि ते पावडर मध्ये कन्वर्ट झालं. सी ते पावडर मध्ये कन्वर्ट झालं, त्या तोडल्याबरोबर त्याचे पावडर्स निघाले. सो दस तो त्याची प्रॉपर्टी ब्रिटननेस म्हणून बोललेली आहे. सो दिस सबस्टन्सेस तर बघूया व्हॉट इज द डेफिनेशन ऍक्च्युली. तर दिस सबस्टन्सेस ब्रेक इन टू स्मॉल पीस ऑर पार्टिकल्स, सच सबस्टन्सेस आर कॉल्ड टू बी ब्रिटल म्हणजे ठिसूळ. सो दिस प्रॉपर्टीज of substances is called the brittleness. तर ठिसूळपणा आपण बेसिकली जर मराठीत बघितलं तर आपण त्याला ठिसूळपणा असं म्हणू शकतो. ठिसूळपणा म्हणजे कसं बघा, भले तुम्ही वीट घ्या किंवा खडू घ्या ओके किंवा ग्लास घ्या, ग्लास बघा तुम्ही खाली फेका किंवा खडू खाली फेका किंवा आपण बोलू शकतो वीट खाली फेका, ते फेकल्यानंतर एक पार्टिकल्स म्हणजे तुटून जातात. बेसिकली ते तुटून जातात, ते कसं काय तुटतात कारण ते ब्रिटल असतात, ठिसूळ असतात म्हणून राईट. सो अभी हम लोग आगे जाके देख रहे जो की आयन ओके हम लोग देखने वाले सामने की लोह. अगर हम आता लोखंड जर आपण इफ वी कंसिडर द लोह आई मीन आयन, सो व्हाट वी विल सी इट इज हार्ड टू ब्रेक ओके. सो सी व्हाट दे आर सेइंग, टेक एन आयन नेल एंड ट्राई टू पास और पाइप अ कपबोर्ड सॉरी अ कार्डबोर्ड शीट वेट मड और द पीस ऑफ वुड यूजिंग द नेल. व्हाट हैपन, द नेल इज इजिली पास wet mud but not a piece of wood. It can be passed the cardboard sheet with the same effort, some efforts. So why this happen? So what they basically said that apan ek khela ghetla, lokhandacha khela ghetla ani apan jar te chikla madhe takayla gela tar easily jail right. Jar ek card paper kiwa paper madhe apan cardboard kiwa paper madhe apan takayla gela ki te easily jail, pan tyach tikane to ek jar kontya lakda madhe लाकडाच्या सर्फेसवर किंवा एखाद्या लाकडाचा ब्रिक आपण बोलू शकतो एक क्यूब असेल लाकडाचा, त्या क्यूबवर आपण ठोकायचा की प्रोसेस केला तर आपल्याला थोडी एनर्जी जास्त लागायला लागते, एफर्ट जास्त घ्यायला लागतो. तर ते का होतं, सो दिस इज बिकॉज ऑफ द हार्डनेस ऑफ द सबस्टन्सेस. सो बेसिकली हार्डनेस कसं काय डिटरमाइंड होतं ते आपण बघूया. हार्डनेस ऑफ द सबस्टन्स डिटरमाइंड बाय हाऊ मच रेझिस्टन्स इज ऑफर टू सबस्टन्स बाय पुशिंग थ्रू इट. सो कोणतीही वस्तू भले ते खडू सॉरी एक किळा असो किंवा आपल्याला टोचा मारत असेल त्या मोमेंटला, त्या मोमेंटला जर आपण बघितलं तर कोणत्याही वस्तूवर जेव्हा आपल्याला ते किळा टोचायचा असेल किंवा टोचा मारायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला किती ताकद लावावं लागते, तर ते इंडिकेट करतं हार्डनेस. जर हार्डनेस जास्त असेल त्या वस्तूची तर त्याला लागणारी ताकदही जास्त असेल, आणि जर हार्डनेस कमी असेल तर ते इझिली आपण बोलतो किळा किंवा तो टोचन इझिली त्याला लागू शकतो राईट. So this is the thing they are saying about hardness. And next, we will see elasticity. There are the substances
सो इलास्टिसिटी कसं काय, आपण ऐकल्याबरोबर आपल्याला कळेल इट्स रिफ्लेक्ट सम इलास्टिसिटी. सो आपण हार्डनेस मध्ये, मी 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, हार्डनेस म्हणजे लोह बघा, लाकूड बघा, किंवा आपण बघू शकतो की काय काय मेटल्स जे खूप हार्ड असतात त्यांच्यामध्ये आपल्याला खिळे टोकणं एक इट्स लाईक खूप कठीण असतं. तर तशा प्रकारचे जे वस्तू असतात त्यांना आपण हार्डनेस असं म्हणतो. हार्डनेस हार्ड तुम्हाला समजून जाईल ते. सो देन वी विल सी. बघा त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिला की आपण रबर घेतला, रबर आपण रबर नॉर्मल रबरवाला घेतला. सो त्याला आपण जर खेचलं, ओके, त्याला आपण ओढलं आणि परत सोडलं की तो परत आपला नॉर्मल शेप मध्ये येतो. सो द प्रॉपर्टी दॅट्स कॉल्ड, ओके, सो सी वाय दिस थिंग्स हॅपन्स. सो सम सबस्टन्सेस चेंजेस इन चेंजेस देअर शेप वेन द फोर्स इज अप्लाइड ऑन देम, बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप इन द शेप इन द साईज वेन द फोर्स इज रिमूव. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द इलास्टिसिटी. सो वॉट डज दिस मीन? सो इलास्टिसिटी मीन्स वेन एवर वी जस्ट give or put the force on the substances, then it changes their shape, and whenever we just remove that force, the substance comes to the its original shape. So jeva pan apan kahi force applied karto externally teva to substance asto to apna shape badalto. Baka apan rubber gheto, rubber odto tar to lamb hoto, pan jasa apan rubber sodun dila tasa to originally jevda hota tevdas to parat hoto. So tya property la apan mhanu shakto elasticity. इलास्टिसिटी सबस्टन्स आपण बघतो खूप प्रकारचे असतात. आपण एक एक्झाम्पल पण बघितलं तर स्प्रिंग, स्प्रिंग पण बघा, स्प्रिंग आपण दाबतो म्हणजे फोर्स देतो तेव्हा तो छोटा होऊन जातो, बट जर आपण त्याला फ्री केलं, फोर्स पासून फ्री केला, तर तो ओरिजिनली ज्या शेपमध्ये आहे त्या शेपमध्ये असतो. तर स्प्रिंग इज डिफिकल्ट, आय मीन अनदर एक्झाम्पल जस्ट टू क्लेरिफाय द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी. तो स्प्रिंग हा एक्झाम्पल येत नाही, बट तुम्हाला स्प्रिंग एक कन्सिडर आपण बोलतो ते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुम्हाला तो एक ऑप्शन दिला. सो रबर इज द बेसिकली द इलास्टिक सबस्टन्सेस. आपल्या आजूबाजूला खूप असे इलास्टिक सबस्टन्सेस आहेत. सो वी विल सी. सो आपण नेक्स्ट वाला हे बघणार आहोत प्रॉपर्टी, दॅट इज फ्लुइडिटी. सो व्हॉट इज फ्लुइडिटी? सी त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिला. एक्सपेरिमेंट मध्ये काय दिलंय की एक एक आयन आयन शीट घ्या किंवा मेटॅलिक शीट घ्या एक बुक सारखा आणि त्याला अँगल मध्ये, बघा यांनी अँगल मध्ये असं ठेवलेलं आहे. सो अँगल मध्ये त्यांनी एका ठिकाणी वॉटर, दुसऱ्या ठिकाणी हनी म्हणजे आपण बोलू शकतो मध, अँड देन थर्ड याला व्हॉट दे टू व्हॉट इज द स्वीट ऑफ फूड, ओके गम. सो एका ठिकाणी त्यांनी गम घेतला, राईट? सो हा आहे गम, हे आहे हनी आणि दिस इज वॉटर. सो व्हॉट वी कॅन सी विथ दिस थ्री पिक्चर थ्री वी कॅन से द फ्लुइड. So see, the water flows down directly on this flat surface. Honey is coming slowly towards down, and we can see the glue is already sticked over there. It's not moving as compared to honey and water. Water is already the flowing, like we can say the water already khub flow karun khali aalela. So what does that mean? So the liquid flows, okay. So fluidity ek consider, fluidity is the property of liquid, okay? So aapan bagu shakto, so liquid flows downward on the sloping surface, this property is called fluidity, okay? Manje aita meaning ka maite ka ki jar ekada substance kiwa ekada fluid aapan bagu shakto to khali ghasrun khali pasrate kiwa to vahat jate to tyala aapan fluidity asa mhanto. And fluidity of any liquid is determined by how easily it flows. So basically ते कसं की तो ज्या प्रकारे ज्या जो सबस्टन्स आपण असा एक्सपेरिमेंट मध्ये जो सबस्टन्स खाली लवकर आला त्याचे फ्लुइडिटी जास्त, आणि जो सबस्टन्स आरामात येतोय किंवा तो येत नाही किंवा त्याला टाइम लागतो तर त्याची फ्लुइडिटी कमी. सो द सबस्टन्सेस दॅट कमिंग डाऊन डिरेक्टली इट हॅज द मोर फ्लुइडिटी दॅन द कम्पेरेटिव्हली कमिंग स्लो डाऊनवर्ड. ओके, सो दिस इज द फ्लुइडिटी द प्रॉपर्टी. So we will see these things. Okay, so this is the fluidity. कारण ग्लास वगैरे किंवा आपण कोणत्याही पदार्थ घेतला त्याची फ्लुइडिटी म्हणजे पसरणे हे जास्त असतं, आय मीन लिक्विड से. ओके, कोणाचा आवाज येतोय सध्या? प्रथमेश, प्रथमेश. ओके गुड, सो आपण म्यूट केलेलं आहे. सो वी विल सी द नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज डेन्सिटी. So what is density actually? The ghanata. Okay,
घनता, अतः डेंसिटी घनता उसको हम लोग कैसे डिफाइन करेंगे, दे गिव अस द एग्जांपल, सी अपन एक तराजू काइंड ऑफ करतो, ओके एक अपन एक गोल मध्ये ठेवलंय राईट, आणि एक वुडन पार्टी असं आपण जे ठेवली एक एक्सपेरिमेंट म्हणून एक्सपेरिमेंट साठी, आणि या ठिकाणी मी एक लाकडाचं आपण बोलू शकतो किंवा नॉर्मल आपले जे ब्रिक आहे जी आपण बोलू शकतो एक लाकडाचा तुकडा किंवा लाकडाचा क्यूब मी इथे ठेवलाय, आणि या ठिकाणी एक आपण आयन क्यूब ठेवलाय राईट, आयन, सो दिस इज आयन, आय आयन फॉर आयन किंवा आपण इथे आयन तर आय लिहू आणि वुडनच्या डब्ल्यू लिहू इथे. सो मला सांगा की कोणता एक आपण बोलू शकतो पॉइंट हा खाली जाईल आणि कोणता पॉइंट वरती येईल, किंवा का ते दोघे एकसारखेच राहतील, मला तुम्ही सांगा. आता the you just give me the answer whether it will be stable on the both side or some cube the side of any of them it's coming downward. So just tell me, the Raj Mishra, okay, yeah, tell me what you're saying. Sir, w will come down, असं तुम्हाला बोलायचं का राज मिश्रा की डब्ल्यू नीचे आएगा ऐसे. सी ऋतुजा बेटा, ऋतुजा सांग बरं, आपल्याला स्वतः म्यूट करून तुम्ही बोलू, आय मीन अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगा कोण आन्सर सांगताय. देवदास, एका एका हे बघा, एक पाटी आहे, एका पाटीवर मी लोखंडाचा ब्रेक ठेवलाय, तो पण सेमच आहे, म्हणजे दोघांचे साईज सेम आहे. ओके, दोघांचे साईज सेम आहे, साईज मध्ये काय डिफरन्स नाहीये, तर एका ठिकाणी मी लोखंडाचं हे ठेवलंय आणि एका ठिकाणी मी लाकडाचं ठेवलंय. सो आपण काय चेंजेस बघू शकतो की ते दोघे एका साईडलाच राहतील, म्हणजे दोघे एकाच लेवलला राहतील का, कोणता खाली कोणता वरती, कोणता वरती कोणता खाली, असं काहीतरी चेंजेस होतील. कोण आन्सर, दोन सेम रहेगा. अच्छा, तो ठीक है, मैं आपको बता देता हूँ. देखो अभी मैं ही आंसर बता देता हूँ. सो सी, सबसे पहले ये आपको मैं डायग्राम में आपको ये कंफ्यूज करने के लिए एक जानबूझ के वुडन नीचे और आयन ऊपर किया था, बट ठीक है, इट्स ओके. सी व्हाट विल हैपन इफ वी टेक दिस लाइक अ प्लेन और स्ट्रेट द वुडन प्लेट और वी विल सी, एंड यहाँ पे हम लोगों ने ब्रिक रखा वुडन का क्यूब, आई मीन एंड आयन का क्यूब रखा, सो डेफिनेटली सी द मास ऑफ द डिफरेंट सब्सटेंस हैविंग द सेम वैल्यू कैन बी डिफरेंट. तो मेरे को जस्ट एक सिंपल पॉइंट बताओ, लकड़े का जो क्यूब है वो भारी रहेगा या लोखंड का जो क्यूब है वो भारी रहेगा, आप मुझे बताओ. लोखंड का. हाँ तो बेटा, तो लकड़े का नीचे कैसे रहेगा, तो लोखंड का ही जो है वो नीचे जाएगा ना, जिसका वजन ज्यादा वो नीचे जाएगा, बरोबर. सर, हाँ बोलो सर, उधर मेरे को लगा कि आपने एफ लिखा. ये देखो, ये डब्ल्यू डब्ल्यू फॉर वुडन, ओके मतलब लकड़ा, और आई फॉर आयन, आयन मतलब लोह. तो देखो, लोह का जो वेट है वो ज्यादा होने के कारण ये जो साइड है वो नीचे जाएगी राइट. तो मतलब फॉर एग्जाम्पल ये जो हम लोग ने एग्जाम्पल अगर देखते हैं, सी अगर ऐसा के है ये बोर्ड, फिर ऐसा हो जाएगा, सी ऐसा मतलब यहाँ पे आयन आएगा और यहाँ पे वुडन आएगा. तो क्यों आया, क्योंकि आयन का जो वेट है वो वुड के इससे ज्यादा है, मतलब लोह का जो वजन है, वेट है, वो अपने लकड़े से ज्यादा है. तो इसके लिए लोह का जो वेट है और लोह का जो साइड है वो नीचे आएगी. सो दिस इज व्हाट दे आर सेइंग, सी दिस डिफरेंट इज बिकॉज ऑफ द डिफरेंसेस इन देयर डेंसिटीज, म्हणजे त्यांची घनता मधला वेगवेगळा असण्या कारणाने देयर इज द डिफरेंसेस इन देअर डेन्सिटीज, दॅट्स वाय दिस इज हॅपनिंग. सो सी बिटवीन द सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॅल्यू द वन विथ द ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन those whose lesser density, जिसका डेंसिटी कम होगा, ओके ध्यान से सुनो, जिसका डेंसिटी कम होगा उसका वजन कम होगा, जिसका डेंसिटी ज्यादा होगा उसका वजन भी ज्यादा होगा.
सो लकड़े का जो डेंसिटी है वो कंपेरेटिवली आयरन के डेंसिटी से कम है, इसके लिए लकड़े का जो वजन हम लोग बोल सकते हैं वो कम है और मतलब वो हल्का है देन आयरन के से। तो बेसिकली इनडायरेक्टली और अल्टीमेटली हम वी कैन से आयरन का डेंसिटी ज्यादा होने के कारण उसका वजन भी ज्यादा है। तो दिस इज कॉल्ड द डेंसिटीज। तो डेंसिटी म्हणजे घनता एवढं लक्षात ठेवा, डेन्सिटी मीन्स घनता। देन वी विल सी द सम थिंग्स लाइक सी आपण लेट्स गो फॉर द नेक्स्ट एक्सपेरिमेंट दॅट इज सी दे गेव अस ऑलरेडी अ ग्लास टू ग्लास। अगर देखो अभी हम लोग एक एक्सपेरिमेंट करते हैं कि एक ग्लास में हम लोग शुगर सॉल्ट नमक या फिर सॉल्ट डाल के उसको मिलाते हैं और एक ग्लास में एक ग्लास में हम लोग क्या करते तेल नहीं तो फिर रॉकेल ऐसा कुछ तो हम लोग मिक्स कर देते तो क्या हो जाएगा। सॉरी वो सॉल्ट है वो हम लोग रॉकेल में मिक्स करने का ट्राई करते तो क्या होगा। तो देखो उसमें क्या होता है कि जब भी वाटर है वाटर में सॉल्ट या फिर शुगर ये पूरा का पूरा डिजोल्व हो जाता है उसमें मिक्स हो जाता है यानी उसमें वो हाँ फिर मिक्स हो जाता है बेसिकली। सो अगर वही चीज हम लोग केरोसिन के साथ करें तो उसमें वो मिक्स नहीं होता राइट। सो दिस व्हाई दिस हैपेंस तो इस प्रॉपर्टी को हम लोग क्या बोल सकते हैं दिस वी विल सी सी इट इज इनसोल्यूबल इन केरोसिन। सो यू ओके सो यू यू नो द मेनी ब्रेवेज that made from the water using water and soluble substances the property of substances to getting dissolved is called solubility right। matlab abhi dekho ye do example mein humne dekhenge to solubility kiska acha hai water ka kyunki water mein humne jo dala hua sugar ya humne jo dala hua salt hai wo dissolve ho chuka hai lekin kerosene mein dissolve nahi hua hai to isme solubility kiska hai solubility acha water ka। so this is what they are saying see the properties of substances of getting dissolved the properties of substances getting dissolved is called solubility okay। so next point we will see when we can look through the substances or and see the things on the other side। matlab dekho abhi main koi bhi cheez mere aankhon ke samne rakh raha hu aur main uske piche matlab ye cheez ke piche kya hai wo hum log dekh pa rahe aankhon ke samne rakhne ke bawajood तो उस सब्सटेंस को क्या बोल सकते हैं ट्रांसपेरेंट सब्सटेंस मतलब एंड द प्रॉपर्टीज ऑफ दिस वी कैन कॉल्ड इट ट्रांसपेरेंसी। तो देखो हम लोग चश्मा पहनते हैं ग्लास पानी में से भी हम लोग आर पार देख सकते हैं और प्लास्टिक वी कैन सी द प्लास्टिक बॉटल्स सी द प्लास्टिक बॉटल हम लोग आर पार देख सकते हैं पानी उससे आर पार देख सकते हैं चश्मा लगाए तो उसमें आर पार देख सकते और सबसे बड़ा तो एयर हवा है हवा वी नो ऑल नो लाइक एयर इज एवरीवेयर बट स्टिल वी आर एबल टू see the things so this is called the transparency। to ye hai kuch properties substance ke ki kuch kuch cheezon ki matlab vastuon ki properties hum log yahan pe dekh pa rahe okay। so ek point hum log dekhenge next thing so metal the substance is like copper gold iron aluminum are called metals the metals are formed in the form of minerals deep inside the earth the minerals are formed okay the minerals are formed minerals from the earth crust are proceed to obtain the mineral in daily lives the metals have the very important uses let us study the some common properties of metals। so basically wo kya bol rahe metals yani koi bhi hum log bol sakte loha to we have the copper gold iron aluminum matlab koi bhi vastu जो मेटालिक है तो मेटल है तो उसको हम लोग मेटल कह सकते हैं। सो लाइक मेटल्स आर फॉर्म इन द फॉर्म ऑफ मिनरल ड्रिप्स इनसाइड तो मेटल का मेरे को एग्जैक्टली मराठी वर्ड याद नहीं आ रहा है। हेलो हाँ बोलो राज मिश्रा। हेलो हाँ बोलो बोलो सर आवाज नहीं आ रही है बिल्कुल। अच्छा 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 ठीक है रुको बोलता हूँ। तो मेटल्स हम लोग जान रहे थे तो मेटल्स के बारे में कि देखो जो भी सब्सटेंस है जो हमें अर्थ के क्रस्ट से अर्थ के क्रस्ट से जो भी सब्सटेंस हमें मिलता है मतलब हम लोग बोल सकते हैं कि हमारे धरती के पेट से उस पेट से जो भी हमको मेटल्स मिलते मतलब कोई भी मटेरियल मिलता है उसे हम लोग मेटल्स करके बोलते हैं ठीक है। तो मेटल्स को हम लोग जानेंगे आगे क्या है क्या नहीं उसके प्रॉपर्टीज के बारे में हम लोग जान लेंगे नेक्स्ट लेक्चर में। तो अभी कुछ मतलब लाइक कोई प्रॉपर्टीज है जो हमें समझा नहीं ऐसा कुछ
जो पॉइंट्स है जो हमें समझा नहीं। बीच